कर्नाटक राज्यातील बंगळुरू इथं झालेल्या राष्ट्रीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेमध्ये दापोलीतील सदानंद बारटक्के यानं 2 सुवर्णपदक पटकावत बाजी मारली. आपल्या कामगिरीच्या जोरावर सदानंद बारटक्के यानं पुन्हा एकदा दापोलीची मान उंचावली आहे. आता रिसेंटली एक नॅशनल कॉम्पिटिशन होती, जे की वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग काँग्रेस म्हणून एक वर्ल्ड लेवलचं फेडरेशन आहे, त्यांनी ऑर्गनाईज केली होती अंडर कर्नाटका पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या. नॅशनल लेवलची कॉम्पिटिशन होती जिथे सिनियर, ज्युनियर, मेल, फिमेल, फुल पॉवरलिफ्टिंग, बेंच आणि ओनली डेडलिफ्ट अशी ओव्हरऑल कॉम्पिटिशन होती. सो त्यामध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं. जसं की तुम्हाला माहिती आहे की मी ऑलरेडी नॅशनल लेवल गोल्ड मेडलिस्ट आहे 2.5 वर्षाआधी, जी की जयपूरला कॉम्पिटिशन झाली होती. पण त्यानंतर मी जिम ओपन करायचा प्लॅन केला होता दापोलीमध्ये, की दापोलीमध्ये प्रोफेशनल जिम नसल्या कारणाने खूप गोष्टी कमी होत्या इन टर्म्स ऑफ फिटनेस. सो त्याला कसं काय लेवलअप करता येईल ह्याच्यासाठी प्रोफेशनल जिम आपण ओपन केली 2019 आणि त्यानंतर लाईक 2.5 वर्षानंतर मी लास्ट ह्या डेजमध्ये 9-10-11 ह्या तारखेला बँगलोर इथे कम्पीट केलं. सो ही कॉम्पिटिशन खेळणं हा ॲक्च्युली थोडा इझी डिसिजन नव्हता, कारण नॅशनल लेवल म्हटल्यावरती खूप मोठी कॉम्पिटिशन होते, खूप फाईट असते आणि सगळ्या गोष्टी इट्स नॉट इझी. पॉवरलिफ्टिंग अजिबात इझी नाही आहे. हा एक थोडा वेगळा स्पोर्ट आहे, इंडिव्हिज्युअल स्पोर्ट आहे, ॲट द सेम टाईम तुम्हाला टीमचा सपोर्ट पण लागतो. सो कसं होतं की मी जस्ट रिसेंटली फेबमध्ये एक कोच हायर केला, त्यांचं नाव आहे रजत दलाल, ते दिल्लीचे आहेत. सो ते स्वतः एक वन ऑफ द इंडियाजमधले वन ऑफ द बेस्ट पॉवरलिफ्टर मानले जातात. सो त्यांच्या अंडर मी माझा गायडन्स स्टार्ट केला जस्ट 47 डेज आधी, आणि आफ्टर 47 डेज मी ही कॉम्पिटिशन कम्पीट केली आहे. सो ह्याच्यामध्ये कसं असतं की एक असते रॉ आणि एक असते क्लासिक रॉ. सो रॉ म्हणजे काय तर स्क्वॉट जो आपण प्रकार करतो ह्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये विदाऊट नी स्लीव्ज ऑर नी रॅप्स, म्हणजे गुडघ्याला कुठलाही सपोर्ट नसतो ह्याच्यामध्ये आणि आपण ओपन गुडघ्यावरती ही स्क्वॉट करतो, सदा रॉ म्हणतात. आणि क्लासिक रॉ म्हणजे ज्याच्यामध्ये कुठला तरी गुडघ्याला एकदा नी स्लीव्ज किंवा नी रॅप ह्याचा सपोर्ट घेऊन आपण स्क्वॉट मारतो. आणि बाकी बेंच आणि डेडलिफ्ट ह्या दोन्ही गोष्टी तर सेमच असतात ॲज अ कम्पेअर टू बोथ द थिंग्स, रॉ आणि क्लासिक. सो ह्याच्यामध्ये 110 किलो कॅटेगरीमध्ये मी नॅशनलमध्ये गोल्ड मेडल मारलं आहे सिनियर कॅटेगरीमध्ये. सो ह्याच्यामध्ये मी स्क्वॉट केला 232.5 किलो ओपननी, त्यानंतर मी बेंच केला 150 किलो आणि मी डेडलिफ्ट केली 250 किलो, आणि पूर्ण माझी टोटल होती 632.5 110 किलो वेट कॅटेगरीमध्ये. सो हेच आहे की एक मोटिवेशन म्हणून आणि एक स्वतः एक सर्टिफाईड ट्रेनर असल्यामुळे, एक स्वतः फिटनेस प्रोफेशनल असल्यामुळे आणि एक स्वतः एक प्रोफेशनल पॉवरलिफ्टर असल्यामुळे कम्पीट करत राहणं, खेळत राहणं हे ह्या स्पोर्ट्सचं किंवा ह्या करिअरचं माझं गेमच आहे, हा मला केलंच पाहिजे, तरच मी माझे स्वतःची लेवलअप करू शकतो आणि माझे म्हणजे जिममधले मेंबर्स किंवा माझे जे पण स्टुडंट्स आहेत किंवा माझी जी टीम आहे ह्या सगळ्यांना मी मोटिवेट करू शकतो. अर्थातच दापोलीकरांना पण मोटिवेट करू शकतो की आपण ह्या सगळ्या गोष्टी करून आपण फिट पण राहू शकतो आणि फिटनेसला जास्तीत जास्त आपण वी कॅन प्रमोट टू द अनदर लेवल आणि आपण स्वतः हेल्दी राहू शकतो. किंवा वॉट वी कॅन से, आता जसं की पॅन्डेमिक चालू आहे, सगळ्यांना पण माहिती आहे की हेल्थचा इम्पॉर्टन्स काय आहे, सगळ्यांना आता कोरोनाने शिकवून दिलंच असेल. सो इट्स इम्पॉर्टंट की स्टे हेल्दी आणि ॲट द सेम टाईम स्ट्रॉंग असणं पण इम्पॉर्टंट आहे. सो ह्यासाठीच ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि स्वतःला लेवलअप करणं, ॲट द सेम टाईम सगळ्यांना मोटिवेट करणं हा एक गोल आहे ह्याच्यामागचा. आय होप सो तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेतच, दापोलीकर सदैव साथ देतातच आहेत. बस हेच आहे की व्यायाम करा नियमितपणे, आरोग्य सांभाळा आणि कोरोनापासून वाचून तर आज पण फक्त कोरोनाचा आजार नाही आहे, भरपूर सारे आजार आहेत की ज्याच्यापासून तुम्हाला स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे. पण त्यासाठी सगळ्यात स्वस्त आणि मस्त औषध हे व्यायामच आहे, त्यासाठी तुम्ही व्यायाम करा. काही गायडन्सची मदत लागली माझ्याकडून, माझ्या जिममध्ये या, मला भेटा. नक्की तुमचा काही जर कन्सल्ट असेल तर यू कॅन टॉक टू मी. सोशल मीडियावरती सगळीकडे मी अवेलेबल आहेच, जिममध्ये येऊन तुम्ही भेटू शकता. सो आपण सोबत फिट दापोली असं आपण म्हणू शकतो, किंवा दापोलीला आपण फिट दापोली, जसं फिट इंडिया नॅशनल लेवलवरती प्रमोट होतं तसं व्हाय नॉट फिट दापोली. सो वी लेट्स प्रमोट दिस थिंग आणि जास्तीत जास्त आपण फिटनेसला प्रमोट करूया आणि स्वतःचं आरोग्याचं सांभाळ करूया. थँक्यू सो मच वन्स अगेन. सदानंद बारटक्के याच्या कार्याची दखल संपूर्ण जिल्ह्याने नव्हे तर राज्याने घेतली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळींनी त्याच्या या गौरवपूर्ण कामगिरीचं कौतुक केलंय आणि अभिनंदन सुद्धा. राष्ट्रीय स्पर्धेमध्ये बाजी मारल्यानंतर आता त्याचं लक्ष आहे आंतरराष्ट्रीय स्पर्धेवर. आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्येही तो दापोलीचा झेंडा रोवेल यात शंका नाहीये. कॅमेरामन फैसल काझीसह शमशाद खान, माय कोकण, दापोली.